नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षकांबाबत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश अखेर शिक्षण विभागाने काढले आहे एका झालेल्या कारवाईमध्ये नियम डावलून शिक्षकांची भरती केल्यामुळे त्या शिक्षकांचे वेतन आता थांबणार आहे सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर त्या शिक्षकांचे वेतन थांबवा उपसंचालकांच्या समितीचे निर्देश नियम डावलून भरतीची प्रक्रिया शिक्षण विभागाची अखेर कारवाई जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या गैरकारभाराचे दिवसेंदिवस नवनवीन प्रताप समोर येत आहे त्या अनुषंगाने गतकाळात नियमांना फाटा देत विविध पदांची भरती केल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यातील विविध खाजगी शिक्षण संस्थांच्या सतरा शिक्षकांसह हो। इतरांचे वेतन थांबवण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत त्यानुसार शिक्षण विभागाने सुद्धा पुढील प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे या विविध पदावरील शिक्षकांचे जुलैपासून वेतनासह त्यांची सेवा थांबवण्याचे निर्देश संबंधित संस्थांना दिले आहेत गत काही दिवसांपूर्वी तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी नियमांना फाटा देत मनमर्जी पद्धतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत परभणी शहरासह जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक सहशिक्षक शिक्षण सेवकांचे नियुक्तीचे आदेश दिले होते यात शासन निर्णय आणि नियमांना डावलून संबंधितचे प्रस्ताव शिक्षण संस्था चालकांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात पाठवल्यानंतर त्याची शहानिशा न करता तत्कालीन अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पदस्थापना दिल्याचे समोर आले आहे तर कार्यमुक्त करा अन्यथा जबाबदारी घ्या संबंधित खाजगी शिक्षण संस्था चालकांनी नियम डावलून आपल्या मनमर्जी पद्धतीने केलेली भरती प्रक्रिया के त्यांच्या अंगलट आली आहे कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक महेश चौते यांच्या चौकशी समितीच्या अहवालानुसार या विविध संस्थेतील सतरा जणांचे तातडीने वेतन थांबून त्यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत संबंधितांना कार्यमुक्त केले नाही तर त्यांच्या वेतनाची जबाबदारी त्या त्या संस्थेने घ्यावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे चुकीच्या भरतीसंदर्भात तक्रारी पुढे आल्यानंतर शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली होती यात समितीच्या चौकशीत परभणी शहरासह जिल्ह्यातील सतरा शिक्षकांसह विविध पदांवर नियम डावलून नियुक्ती दिल्याचे पुढे आल्याने संबंधितांचे तत्काळ प्रभावाने वेतन बंद करण्याचे निर्देश संबंधित चौकशी समितीने शिक्षणाधिकाऱ्यांसह संस्था चालकांना दिले आहेत तर त्रुटी काय आढळल्या ते सुद्धा पाहूया चुकीच्या पद्धतीने मान्यता सेवा सातत्य एकाच पदावर दोघांना मान्यता देणे संस्था अल्पसंख्याक नसताना ती दाखवण्यात आली पदभरतीपूर्वी संस्थांना मागासवर्गीय कक्षाकडून मान्यता घेतली नाही न्यास प्रविष्ट प्रकरण असताना निकाल दिला टीईटी प्रकरणाची पडताळणी न करता नियुक्ती केली तर विविध शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केले असा ठपका आता त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे